आम्ही इंडस्ट्री कंट्रोल करण्यासाठी जर आपण तिथे मक्का लावलेला नाही ज्या ठिकाणी मक्का आलेला आहे त्या ठिकाणी सांगतो जे मक्का जर एक फुट झाली किंवा तिथे पोंगा पोंगा जसं मोठं व्हायला लागला आपण काय करायचं जर आळी अटॅक जर केला पोंग्यामध्ये एक तर माती माती जी असते ना माती टाकायची नाही टाकली चुली म्हणजे राख असते राख टाकायची नाही तर वाळू टाकायची नाही तर आपलं जे फोरेट केमिकल म्हणतो आपण ते फोरेट केमिकल टाकायचं त्यामुळं आळी जी आहे आळीला शेंडा वगैरे खाता येत नाही त्यामुळं पण आळीचं कंट्रोल होत चाललं आणि एकदाच टाकायचं माती वगैरे असं नाही फोरेट पण यान इतके दिवस चालत होतं फोडकिडं पडायचं म्हणून एकदा फोरेट टाकलं ते झोपून जायचं आजकाल तर चालणार नाही फोरेट जर टाकायचं जर तुम्हाला 8 दिवसाला फोरेट त्या ठिकाणी शेंड्यामध्ये टाकावंच लागेल व पुढचा एक उपाय आपण त्या गुळाचं पाणी करून त्या मक्कावर फवारणी करायची त्याच्यामुळं काय होतं मुंगळ्यांचं प्रमाण मक्का झाडावर वाढतं व मुंगळे जे आहे ते चिकट गुळाचं पाणी जे आहे चिकट खाता खाता जे आळी असेल जर सापाला खाऊ शकता मुंगळे मुंगळे सापाला मारू शकता मग आळी काय आली त्यांच्यासमोर त्या आळ्यांना पण कंट्रोल करू शकता हे पण उपाय आपण गुळाचं पाणी करून पण वापरू शकतो आणि एक मला एक क्वेश्चन विचारला गेला होता आवळ्यामध्ये मला म्हणे पिकांवर किडस काय येते म्हणे तर मला त्याचं पण एक ॲन्सर द्यावं लागलं होतं म्हणलं लग्न झाल्याच्या नंतर काय होतं म्हणलं मग असं एक जेंट्स एक मुलगा होता त्याचं वय म्हणजे माझ्या लेवलचाच होता छोटस म्हणजे कसं प्रत्येकाने आवड आधी तर मुलं गावातले बसलेले नाही तर क्वेश्चन विचारायला पाहिजे ना मग त्याने माझ्या मित्रांच्या मित्राने क्वेश्चन केलं होतं मला पिकांवर किडस काय येते म्हणे मला लग्न झाल्याच्यानंतर काय होतं म्हणून तो हसला त्याने ॲन्सर नाही दिलं मग छेदराज तुमच्यासारखे काका बसले होते मग काका सांगा म्हणलं काय होतं ते आणि मुलं होतात म्हणलं लग्न झाल्याच्यानंतर मुलं होतात मग जसं पीक लावल्याच्यानंतर पीक आल्यावर पिढी पिकांवर पिढी येतेच म्हणलं मग जसं आपण मूल जन्माला आल्याच्यानंतर मुलाला सर्दी पडसं वगैरे होतंच म्हणलं थंडी ताप येतो घरातल्या बाया वगैरे काय करतात लागू तर घरचे घरीच उपाय करतात वाफ वगैरे देतात त्याला काहीतरी डॉक्टरची ट्रीटमेंट करतात कंट्रोल ट्रीटमेंट तर डॉक्टरकडं डॉक्टरला आणावं लागतं घरचे डॉक्टरकडून न्यावं लागतं तेव्हा ते मुलगा लहानचा मोठा होतो म्हणजे पिकांचं पण जसं माणसाचं जग सजीव आहे ते पण एक सजीव होते त्याला पण तसंच करावं लागतं म्हणलं पीक जर लावलं आपण पीक आलं तर पिकावर कीड येणारच आणि जर पिकावरची कीड कंट्रोल करायची असेल तर आपल्या जे ग्रामीण भाग तुमच्या आमच्यासाठी जे डॉक्टर आहे घरचे डॉक्टर आपल्याला चौथं धडावा मागे घरचे डॉक्टर आपल्याला तयार करावं लागतील जसं आपण लिंबू लाक वगैरे तयार करतो व घरच्या घरी डॉक्टर तयार करून आपण त्या आळीला कंट्रोल करू शकतो अच्छा उपाय धन्यवाद प्रक्रिया करूनच लागवड करायची प्रिया मगाची आणि दुसरी गोष्ट